नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रश्नांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मेंदूचं कार्य आणि मेंदूचे असणारे विविध प्रकारचे आजार. सर्वप्रथम हा कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी दिवाळीच्या सर्व प्रेक्षकांना झी 24 तास वाहिनीच्या वतीने आणि हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा दिवस आगळा वेगळा आहेच. या शुभ दिवशी आपण एका आगळ्या वेगळ्या मालिकेची सुरुवात करत आहोत आणि ती आहे मालिका मेंदूच्या आजारांवरील उपचारांचं मार्गदर्शन करणारी. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मेंदूच्या आजारांवरील उपचारांचं मार्गदर्शन करणारी अशी आगळी वेगळी मालिका आपण सुरुवात करत आहोत. आणि या मालिकेमध्ये सहभागी झालेले डॉक्टर आहेत डॉक्टर शिरीष वळसंगकर, सुप्रसिद्ध असे न्यूरोलॉजिस्ट. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची. नमस्कार सर. नमस्कार. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. तर या आज आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मेंदूच्या आजारांची माहिती घेण्याआधी आपण मेंदूचं कार्य नक्की कसं चालतं हे जाणून घेणार आहोत. अर्थातच मेंदूचं कार्य आपण ह्या कार्यक्रमामध्ये जाणून घेत असताना विविध प्रकारचं मेंदूचं कार्य आणि त्याचप्रमाणे आजार हे पूर्वीच्या काळी काही वर्षांपूर्वीपर्यंत ह्याचे ट्रीटमेंट किंवा ह्याचे उपचार हे उपलब्ध नव्हते. पण आता जसं जसं वैद्यकशास्त्र प्रगती करत आहे तसे तसे आता नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत. ह्या नवीन उपचारांची सुद्धा माहिती आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. पण तत्पूर्वी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची मी थोडक्यात या ठिकाणी ओळख करून देऊ इच्छितो. डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सुप्रसिद्ध असे न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि ते सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहेत. डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेतून संपादन केलं. त्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलला ते काही काळ कार्यरत होते. पण त्यानंतर न्यूरोलॉजीमधलं प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी इंग्लंडला प्रयाण केलं. इंग्लंड येथे 4 वर्ष राहून न्यूरोलॉजी या विषयामध्ये काम केल्यानंतर ह्या नवीन तंत्रज्ञानाचे किंवा नवीन उपचार भारतातील रुग्णांना मिळावेत ह्यासाठी ते भारतात पुन्हा परतले आणि सोलापूर या ठिकाणी त्यांनी SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेसची स्थापना केली. आज SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेसमध्ये विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी सर्व प्रकारचं निदान आणि उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये सिटी स्कॅन, MRI किंवा एन्जिओग्राफी सारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रणाली आहे, किंवा विविध प्रकारचे आकडीचे आजार असो, स्मृतिभ्रंशासारखा आजार असो, किंवा कुठलाही प्रकारचा पॅरालिसिस असो, स्ट्रोक असो, ब्रेन अटॅक असो, या सर्व प्रकारच्या आजारांसाठी एकत्रितपणे एका छताखाली निदान आणि उपचार प्रोव्हाइड करण्याचं किंवा देण्याचं श्रेय हे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना जातं. SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस सोलापूर या ठिकाणी आहे. अर्थातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण मेंदूच्या आजारांकडे वळण्याआधी मेंदूची कार्यप्रणाली जाणून घेणार आहोत डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याकडनं. पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात सर आपलं. एक आमूलाग्र असा उपक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही की ज्याच्यामध्ये आपण मेंदूच्या आजार आणि उपचारांची माहिती घेणार आहोत. पण लोकांना किंवा आपल्याला जनमानसामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी की नक्की मेंदूचं फंक्शन कसं चालतं, मेंदूचे आजार कसे होतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे मला वाटतं. कारण जितका अवेअरनेस किंवा जितकी जागृती मला वाटतं हार्ट अटॅक विषयी तेवढी ब्रेन अटॅक विषयी नाहीये किंवा मेंदूच्या आजारांविषयी नाहीये. सर्वप्रथम मेंदूचं कार्य आणि त्याची प्रणाली या विषयी आम्हाला सांगा. मेंदूचं कार्य थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण ते एकदा समजलं तर मग त्याचा ओघ आपल्याला कळेल. मी काय लॅपटॉपवर प्रेझेंटेशन तयार केलं आहे ते आपण आता पाहूया. येस, आपण बघूया या ठिकाणी. आपल्या शरीराच्या सर्व हालचाली व आचार विचार यावर मज्जा संस्थाच नियंत्रण ठेवते. थोडक्यात आपण म्हणजेच आपली मज्जा संस्था. अगदी आपली दृष्टी, श्रवण शक्ती, सुगंधाचा आस्वाद, संभाषण कला, शरीराच्या सर्व हालचाली, मनाचं चिंतन, आनंद, दुःखाचा अनुभव आणि सुखाची झोप सुद्धा. मज्जा संस्था म्हणजे भावनेवर आपल्या मेंदूचाच पगडा आहे, त्यामुळे याचा अभ्यास आणि माहिती असणं आपल्याला अत्यंत जरुरी आहे. ते मज्जा संस्था म्हणजे काय काय त्याचे भाग आहेत हे सांगायसाठी एक अॅनिमेशन दाखवतोय. आहे तरी काय, आपण जर शरीरावरचे एक एक आवरण कमी करत गेलो, म्हणजे कातडी, मग स्नायू, मग हाडाचा सांगाडा, रक्ताभिसरणाच्या संस्था, फुफ्फुसं आणि श्वसन आणि पचन संस्था, तर जे उरेल ती मज्जा संस्था. या त्याला मेंदू, त्याला जोडणारी मज्जारज्जू,
त्याला जोडणारे मज्जातंतू आणि ते स्नायू आणि काही अवयव. तुमच्या आता लक्षात आलं असेल की डोक्यापासनं पायापर्यंत सर्व मेंदूचा प्रभाव आहे, म्हणजे मेंदूपासनं मज्जारज्जू मज्जातंतू यातनं प्रत्येक शरीराच्या अवयवाला हाडाला सर्व जोडलेलं आहे आणि या पद्धतीनेच मेंदू सर्व शरीरावर ताबा ठेवतो. पुढचं अॅनिमेशन आता पाहूया आपण. मेंदूला कवटीचं संरक्षण आहे, हे जर आपण काढलं तर त्याखाली आपल्याला पहिल्यांदा दिसेल ड्युरा मॅटर. हा एक पदर आहे मेंदूला कवच ठेवणारा. त्याखाली आहे अरेक्नॉइड मॅटर आणि तेही जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला खरा मेंदू दिसेल. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, म्हणजे आपल्याला डोकेदुखी होते, कुठल्याही यातना होतात, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मेंदू जर सूर्यांनी कापला तरी आपल्याला काही दुखत नाही, पण त्याच्या भोवतीची जी आवरणं आहेत मेनिंजेस किंवा कवटी, त्यातल्या रक्तवाहिन्या, त्यातले मज्जातंतू, यांना जर हात लागला तर भयंकर दुखतं. कवटीतला आतला दाब वाढला तरीही डोकं भयंकर दुखायला लागतं. आपण डोकेदुखीची जेव्हा चर्चा करू तेव्हा ही सगळं कारण मी सांगेनच. आता थोडं पुढे जाऊया. हा मनुष्याचा मेंदू, त्याचा पृष्ठभाग खाच गळ्याने भरलेला आहे. उंचवटा आहे त्याला इंग्रजीत जायरस म्हणतात, खड्डा आहे त्याला सल्कस म्हणतात. मध्यभागात जी मोठी दरी दिसते त्याच्यामुळे मेंदूचे दोन भाग होतात, उजवा गोलार्ध आणि डावा गोलार्ध. उजव्या आणि डाव्या मेंदूच्या कार्यात काही फरक आहे असं काही शास्त्रज्ञांचा समज आहे. हे तुम्ही पाहताय तर उजव्या आणि डाव्या भागाच्या मेंदूत जो फरक आहे तो काही शास्त्रज्ञांना पटला आहे, काही जणांना पटला नाही आहे. पण उजवा भाग ज्यांचा प्रबळ आहे ते बहुतेक वेळेला आर्टिस्ट असतात, म्युझिशियन्स असतात, संगीतकार होतात आणि क्रिएटिव्ह पण जास्ती असतात. तेव्हा डाव्या मेंदूने त्याला आज्ञा दिली. आणि डाव्या भाग ज्यांचा प्रबळ आहे ते बहुतेक गणितीय असतात, प्लॅन्ड आयुष्य जगतात. हा फरक काही जणात आढळतो, काही जणात आढळत नाही. आता दुसरा एक महत्वाचा भाग आहे की उजवा भाग मेंदूचा डाव्या बाजूवर ताबा ठेवतो, म्हणजे उजव्या भागातनं जर आज्ञा गेली तर माझा डावा हात वर जाईल, डाव्या भागातनं आज्ञा गेली तर उजव्या भागातनं आज्ञा वर जाईल. आणि डाव्या बाजूच्या हालचालीवर उजवा मेंदू नियंत्रण ठेवतो. हे माहिती असणं जरुरी काय आहे, कारण नेहमी प्रॅक्टिसमध्ये मी पाहतो की मी जेव्हा बोलत असतो की डावा मेंदू खराब झाला आहे तेव्हा पेशंट घाबरून म्हणतो अरे बापरे आमची उजवी बाजू गेली आहे, डॉक्टर चुकीचा काहीतरी निर्णय देत आहेत. हे माहिती असेल तर मनातली भीती नक्कीच कमी होईल. हे मेंदूचे दोन गोलार्ध, उजवा आणि डावा, त्याखाली जो रंगाचा भाग दिसतोय त्याला सेरेबेलम म्हणतात. याचं मुख्य काम चालताना तोल सांभाळणे. हा भाग बिघडल्यास माणूस दारू पिल्यासारखा इकडे तिकडे चालायला लागतो. त्याच्या खाली जो पांढरा भाग दिसतोय तो ब्रेनस्टेम. इथे अत्यंत महत्वाची केंद्र आहेत जी आपली नाडी, रक्तदाब आणि जागृतावस्था याचं नियमन करतात. मुख्य तीन भाग बघितले. एक, कवटीत सगळ्यात मोठा जो भाग आहे ते मेंदूचे गोलार्ध, त्या मागे आहे तो सेरेबलम जो आपला तोल सांभाळतो, आणि त्याच्या खाली जो शेपटीसारखा भाग आहे त्याला आपण ब्रेनस्टेम म्हणतो. आता याची आणखीन कार्य जी आहे ती पुढे पाहूया. केशरी रंगाचा भाग जो दिसतोय तो फ्रंट लोब. उजव्या बाजूला केशरी, डाव्या बाजूला पांढरा दिसतोय, तर दोन्ही बाजूला एक एक फ्रंट लोब असतात. याचं कार्य काय, मुख्य म्हणजे विचारशक्ती, आपले आचार, वागणूक आणि समस्या सोडवणे. विवेक बुद्धी सुद्धा या भागाचं कार्य आहे. केशरी रंगाचा भाग दिसतोय तो आहे मोटर कॉर्टेक्स. हा भाग आपल्या हालचालींची आखणी, नियमन आणि कृती या सर्वांची देखरेख करतो. याबद्दल आणखीन एक सांगायचं आहे, म्हणजे मोटर कॉर्टेक्स कसं डिस्पोजिशन आहे. वर जर मोटर कॉर्टेक्सला काही आजार झाला तर पायात पहिल्यांदा दोष दिसेल, आणि खालच्या बाजूला जर मोटर कॉर्टेक्समध्ये दोष झाला तर हातात पहिल्यांदा दोष दिसेल. म्हणजे माणूस असं उलटा इथून जर झोपवला तर जे डिस्ट्रीब्युशन राहील तसा हा ताबा आहे.
वरच्या भागात दोष झाला तर पायाला दोष होणार. ओके, आपण त्या ठिकाणी बघितलं की कशा रीतीने लाल भाग दिसतोय हा ब्रोकाज एरिया, आपल्या वक्तव्याची निर्मिती हे या भागाचं कार्य. हा निळा भाग दिसतोय हा पराटलो, याची दोन महत्वाची कार्य आहेत. एक म्हणजे आपल्या सर्व संवेदना, स्पर्श, यातना, एक. आणि नंबर दोन म्हणजे स्थाननिश्चिती. म्हणजे समजा मी आत्ता उभा आहे तर माझ्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे, माझं घर कुठल्या दिशेने आहे, किंवा एखाद्या ठिकाणी मला जायचं असेल तर ते कसं जातंय. हे कार्य इतकं महत्वाचं आहे की थोडासा जरी इथे बिघाड झाला तर एखाद्या माणसाला घर सापडत नाही, रस्ता चुकीचा वापरला जातो आणि हरवून जातो माणूस. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ते मेंदूचं कार्य असणारे आणि विविध आजारांची आपण माहिती घेत आहोत सुप्रसिद्ध असे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याकडनं. आज दिवाळीच्या शुभ दिवशी आपण ह्या आगळ्या वेगळ्या मालिकेचा प्रारंभ करत आहोत, ज्याच्यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये मेंदूच्या आजारांची आणि त्यावरती असणाऱ्या नवीन उपचारांची माहिती घेणार आहोत. अर्थातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस जी सोलापूर या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी अत्याधुनिक अशी निदान प्रणाली आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती असणारे विविध प्रकारचे उपचार एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण त्यांचे संपर्कासाठी नंबरही बघत आहात, आपण जरूर टिपून घ्या. आपल्याला मेंदूच्या आजारांविषयी अधिक काही माहिती हवी असेल तर आपण जरूर पुढील नंबरवरती संपर्क करू शकता. सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या मालिकेचा शुभारंभ करत असताना आपण आजच्या कार्यक्रमामध्ये मेंदूची रचना आणि कार्य यांची माहिती करून घेत आहोत डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याकडनं. सर, आपण आता आम्हाला सांगितलं की एकंदरीतच हे मेंदूचं कार्य आहे ज्याच्यामध्ये कमांड्स किंवा कशा रीतीने डावी बाजू मेंदूची शरीराचा उजवा भाग कंट्रोल करत असते, त्याचप्रमाणे मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू कंट्रोल करत असते, पुढे जाऊन आम्हाला काय सांगता येईल. हे प्रेझेंटेशन तर मी चालूच ठेवतोय. हा ऑक्सिपिटल लोब आपल्या डोळ्यासमोर जो देखावा आहे, चेहरा आहे, हालचाल आहे, ह्याची सगळी माहिती डोळ्याच्या नर्ममधून ऑक्सिपिटल लोबमध्ये येते, मगच आपल्याला त्याचा अर्थ उमगतो. ऑक्सिपिटल लोब खराब असेल आणि डोळा चांगला जरी असला तरी आपल्याला काहीही दिसू शकत नाही. बेझल गँग्लिया हा मेंदूचा एक अंतर्भाग आहे, मुख्यतः हालचालीवर हा संयम ठेवतो. मोटर कॉर्टेक्स पासून आलेल्या आज्ञा कशा बजावल्या जातील यावर याचा ताबा आहे. यात जर बिघाड झाला तर हालचाली मंदावतात, कंपवात होतो आणि काही वेळेला विचित्र हालचाली होऊ शकतात. लिंबिक प्रणाली हा मेंदूच्या अंतर्भागातील एक संच आहे. आपले भावनिक जीवन यावर अवलंबून आहे आणि आपली स्मरणशक्तीही बऱ्याच प्रमाणात या भागावर अवलंबून आहे. आत्ता आपण पाहिलं की ढोबळमानाने रचना मेंदूची काय आहे. इथे दोन गोलार्ध आहेत, सेरेबेलम आहे, ब्रेनस्टेम आहे. पण ह्या सर्व आज्ञा आपल्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूला आणि अवयवाला जाणं जरुरी आहे. त्याच्यासाठी ती जोडली जाते मज्जारज्जूने, जी मानेपासून कमरेपर्यंत आहे. त्यापासून फांद्या निघतात खूप, त्याला आपण मज्जातंतू म्हणतो. आणि हे सगळे शरीरातल्या स्नायूंना आणि अवयवांना जोडलेले आहेत. यापेक्षाही इंटरेस्टिंग काय आहे तर मेंदूचं कार्य म्हणजे मेंदूच्या पेशी, ज्यांना इंग्रजीत न्यूरॉन म्हणतात आणि मराठीत आपण चेतापेशी म्हणतो, त्याचं कार्य आता पाहूया. सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे मेंदूचं मुकुट म्हणता येईल. येथे न्यूरॉन्स म्हणजे मेंदूच्या पेशी एकवटलेल्या असतात. मनुष्याच्या मेंदूत साधारण 100 अब्ज अशा पेशी असतात. हा करड्या रंगाचा जो भाग दिसतोय तो कॉर्टेक्स, त्यातच मेंदूच्या पेशी एकवटलेल्या आहेत. न्यूरॉन किंवा चेतापेशी ही CPU सारखी आहे. न्यूरॉन किंवा चेतापेशी ही एका कॉम्प्युटर CPU सारखी आहे. त्यात माहिती घेणे, या माहितीवर प्रक्रिया करणे आणि ही दुसऱ्या चेतापेशीकडे किंवा अवयवाकडे पाठवणे. आता ही माहिती विद्युत किंवा रासायनिक पद्धतीने पाठवली जाते. प्रत्येक चेतापेशी अनेक पेशींना जोडलेली आहे, त्यामुळे याचं एक प्रचंड मोठं जाळंच तयार होतं, ऑलमोस्ट लाईक अ जंगल. चेतापेशी एकमेकाशी विद्युत
किंवा रासायनिक भाषेत बोलतात. याच्या पुढे म्हणजे समजा ही एक पेशी आहे, ही आणखीन एक आहे, या दोन्ही जोडलेल्या वरून जरी दिसल्या तरी त्यात आत काही अंतर असतं, त्याला सायनॅप्स म्हणतात. म्हणजे इथून एक विद्युत करंट आला, तो इथपर्यंत येतो, इथून मग काही रसायनं बाहेर पडतात, ती त्या दुसऱ्या चेतापेशीला चिकटतात आणि अशी माहिती या चेतापेशीतून या चेतापेशीकडे जाते. त्याचं ॲनिमेशन पाहूया. एका चेतापेशीतून विद्युत प्रवाह येतो, त्यातून रस. आपण आता इथे बघत आहोत की कशा रीतीने माहिती ही एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे जाते. कार्यक्रमात पुन्हा एकदा आवर्जून सांगावं असं वाटतं मला की SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस जे सोलापूर या ठिकाणी आहे, या ठिकाणी सर्व प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी अत्याधुनिक निदान आणि उपचार हे उपलब्ध करून दिले गेलेले आहेत, ज्याचा खास करून ग्रामीण भागातील रुग्ण हे लाभ घेऊ शकतात. सर्व प्रकारचे अत्याधुनिक सिटी स्कॅन, MRI, कॅथलॅब किंवा एंजिओग्राफी सारखी सोय आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी उपचार आज SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस सोलापूर या ठिकाणी उपलब्ध करून दिले गेले. ज्याचे आपण कॉन्टॅक्ट नंबर किंवा संपर्कासाठी नंबर बघत आहात, आपण ते जरूर टिपून घ्या. पुन्हा एकदा मेंदूच्या कार्याकडे वळूया सर. आपण आता अमूल्य माहिती दिली आम्हाला की कशा रीतीने चेतापेशी एकमेकांशी बोलतात रासायनिक भाषेत किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल्सद्वारे. पुढे जाऊन काय सांगता येईल? ॲनिमेशन ते चालू सुटतात, त्या रसायनाच्या परिणामामुळे पुढची चेतापेशी ही माहिती गोळा करते, ती जागी होते आणि पुढच्या चेतापेशीला याची माहिती देते. चेतापेशी एकमेकाशी असंच हितगुज करतात आणि विद्युत प्रवाह आणि रसायने या आधारे पूर्ण एकमेकाशी माहिती गोळा करतात आणि माहिती देतात. स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जू ही सुरू होते ब्रेनस्टेम पासून आणि खाली कमरेपर्यंत येते. यापासून छोट्या 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 फांद्या निघतात. स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जू ही सुरू होते ब्रेनस्टेम पासून आणि खाली कमरेपर्यंत येते. यापासून छोट्या 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 फांद्या निघतात, तर याला आपण मज्जातंतू म्हणतो. आणि हे मज्जातंतू मज्जारज्जूला प्रत्येक स्नायूशी आणि शरीरातल्या अनेक अवयवांशी जोडतात आणि यांचं कार्य मेंदूपासून आलेल्या आज्ञा. आपण थोडं जरा पुढे जाऊया, हे मगाशी मी बोललोच आहे. आपण हे आता बघत आहोत की कशा रीतीने एकंदरीतच मेंदूचं कार्य किंवा कार्यप्रणाली या ठिकाणी डॉक्टर शिरीष वळसंगकर समजावून सांगतात आपल्याला. सर पुढे जाऊन काय सांगता येईल आपल्याला? या ठिकाणी आपण बघितलं की कशा रीतीने मेंदू आणि त्याच्यापासून मज्जारज्जू आणि अनेक प्रकारचे मज्जातंतू हे शरीरामध्ये आज्ञा वाहनाचं काम करत असतात आणि त्याचप्रमाणे सेन्सेस म्हणजे जे आपल्याला सृष्टीतून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान आहे मेंदूपर्यंत पोचवत असतात. पुढे जाऊन सर या ठिकाणी आपण फिल्ममध्ये बोलूया काय. हे कॉम्प्लिकेटेड खूप इंजिन आहे, ते चालवायला लागणारं जे इंधन आहे ते मिळतं कुठून? मुख्य इंधन मेंदूचं काय आहे? ग्लुकोज आणि ऑक्सिजन. मी याला अविरत रक्तपुरवठ्याची जरुरी आहे कारण मेंदूत हे काही तयार होत नाही आणि त्याचा साठाही नाही आहे. ते पाहूया आता आपण. मेंदूत बाकी काही इंधन तयार होत नाही आणि कायम ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे जरुरी आहे. थोडा काळ जरी हे कमी पडलं तरी मेंदूचं काम बंद पडू शकतं, पेशंट बेशुद्ध होऊ शकतो, फिट्स येऊ शकतात आणि अर्थात लकवा होऊ शकतो. या ठिकाणी आपण बघितले की कशा रीतीने मेंदूचं कार्य आज अतिशय सोप्या रीतीने डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. एक न्यूरोलॉजिस्ट म्हणून सर कोणत्या प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येतात आम्हाला थोडक्यात सांगा. मुख्य रोजची ओपीडीत बघणारी आम्ही लक्षणं म्हणजे एक सगळ्यात कॉमन डोकेदुखी, नंबर दोन चक्कर, नंबर तीन लकवा, नंबर पाच एपिलेप्सी आणि मग हातापायाची ताकद कमी होत झालेले अनेक आजार. म्हणजे त्यात गियाबारे सिंड्रोम असेल, पॉलीमायोसायटिस, मायस्थिनिया. पण मुख्य लक्षणं आमच्याकडे येतात त्याचं कारण बेशुद्ध अवस्था, एपिलेप्सी, हेडेक म्हणजे फिट्सचा आजार आणि लकवा.
हे महत्त्वाचे आजार आहेत. म्हणजे पॅरालिसिस स्ट्रोकचं प्रमाण सुद्धा किंवा ब्रेन अटॅकचं प्रमाण सुद्धा गेल्या अनेक वर्षात वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये मेंदूत रक्तस्राव किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये गाठी जाळून होणारा इन्फार्क्ट किंवा ब्रेन अटॅक आपल्याला म्हणता येईल. अर्थात या सर्व आजारांवरती असणारं निदान आणि उपचार आपण ह्या मालिकेच्या पुढच्या कार्यक्रमांमध्ये बघणार आहोत. तर आपण बघायला विसरू नका, दर रविवारी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण ह्याविषयी माहिती घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मेंदूच्या कार्याविषयी तर माहिती घेतलीच, पण सगळ्यात महत्वाचं की आज मेंदूचे जे विविध आजार आहेत त्यावरती आता अत्याधुनिक प्रकारचे निदान आणि उपचार उपलब्ध आहेत. एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस सोलापूर या ठिकाणी आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर जरूर टिपून घ्या. आपल्याला अधिक ह्याविषयी काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर पुढील नंबरवरती विचारू शकता. एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस सोलापूर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचे संपर्कासाठी कोड 0217 म्हणजे 0217 हा एसटीडी कोड आहे. थ्रू 2382444 हा नंबर आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आमच्या रुग्णांसाठी खास दोन मोबाईल नंबर आहेत, ते आपण जरूर टिपून घ्या. 9823296871 म्हणजेच 9823296871 हा प्रथम क्रमांक आहे. दुसरा क्रमांक आहे 9371787653 ह्या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. ईमेल आय डी सुद्धा आहेत आणि तो आहे shirishvalsangkar@hotmail.com आपण जरूर पत्रव्यवहार करू शकता. आणि एक दुसरा अतिशय महत्वाचा ईमेल आय डी आहे CEO@spneuro.com ह्या दोन्ही ईमेल आय डी वरती आपण संपर्क करू शकता. डॉक्टर शिरीष वळसंकरांचे संपर्क आपण मगाशी बघितले त्याप्रमाणे 2382444 म्हणजे 2382444 त्याच्यामागे 0217 हा आहे एसटीडी कोड आणि 2382139 हा एक संपर्कासाठी नंबर आहे. आपल्याला जर अधिक माहिती घ्यायची असेल मेंदूचे कार्य आजार किंवा उपचारांची तर आपण जरूर संपर्क करू शकता. डॉक्टर शिरीष वळसंगकर आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणा केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.